कर्नाटक विधानसभा परिसरात 14 जुलैपर्यंत जमावबंदी, खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस आयुक्तांनी दिले आदेश. एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी इम्तियाज जलील, प्रसिद्धीपत्रक काढून जलील यांची नियुक्ती जाहीर. खडकवासला धरण 100% भरलं. मुठा नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू. म्हैसाळी येथील बेसुमार माती उपसा प्रकरणात 2 मंडल अधिकारी आणि 1 तलाठी निलंबित. मुंबईत 3 वर्षांचा मुलगा गटारात पडला, चिमुकल्याचा शोध अद्यापही सुरूच. मुठा नदी पात्रात मगर, नागरिकांना सावधानतेचा इशारा. गोव्यात काँग्रेसला खिंडार, 15 पैकी 10 आमदार भाजपाच्या गोटात. राज्यात अजूनही काही ठिकाणी समाधानकारक पाऊस नाही, मराठवाडा अमरावती नागपूरकडेही पावसाने फिरवली पाठ. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा व्हावी अशी विठ्ठलाचीच इच्छा नसावी, अशोक चव्हाण यांचं वक्तव्य. कोयना धरण 1/3 भरलं असून पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस. गोव्यात काँग्रेसच्या 10 आमदारांचा भाजपा प्रवेश, प्रमोद सावंत यांचं सरकार मजबूत स्थितीत. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोवर यांच्या घरांवर सीबीआयचे छापे. कर्नाटक गोव्यातील राजकीय घडामोडींविरोधात विरोधकांची दिल्लीत निदर्शने. कर्मचाऱ्यांकडून बेस्टची बेस्ट मार्केटिंग, प्रवाशांना बेस्टकडे वळविण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू. लवकरच विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार, भाजपाची 21 जुलैला होणार महत्त्वपूर्ण बैठक. सिंधुदुर्गातील कोदाळी धरणाला मोठी गळती, धरण बनलं धोकादायक. राम मंदिर वाद, मध्यस्थता समितीला 25 जुलै रोजी अहवाल सादर करण्याचे निर्देश. पुण्यात अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान ज्येष्ठ महिलेला महिला पोलिसांनीच केली मारहाण. येत्या 16 तारखेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्रित बैठक. मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या ट्विटर हँडलला मुंबईकरांचा चांगलाच प्रतिसाद. महाराष्ट्रात 5,843 किलोमीटर रेल्वे मार्गांची कामं सुरू, 16 नव्या रेल्वे मार्गांच्या कामाला वेग. सिडको व्यवस्थापनानं केल्या 13 अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रशासकीय कारणास्तव व्यवस्थापनानं घेतला निर्णय. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री करणाऱ्या राज्यातल्या 43 औषध विक्रेत्यांवर कारवाई. आसाममध्ये अनेक भागात गंभीर पूरस्थिती, मुसळधार पावसानं जनजीवन झालं विस्कळीत. जय पराजय हे जीवनाचे घटक, पंतप्रधान मोदींकडून भारतीय संघाचं कौतुक. प्रभुदेवा सलमान खानला शिकवतोय डान्स, उर्वशी गाण्यावर थिरकले प्रभुदेवा आणि सलमान खान.